नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणामध्ये ऑडीमधील दोघे दारू प्यायले असं स्पष्ट झालंय. पोलिसांनी संकेत बावनकुळेला का सोडून दिला असं सवाल यामुळे उपस्थित होतोय, कारण नागपूरमध्ये एका ऑडी कारनं चार वाहनांना उडवलेलं होतं. त्याच्यामध्ये सुदैवांना जीवित हानी झाली नसली तरी देखील चार वाहनांचं नुकसान झालेलं होतं. बेदरकारपणे त्या चार वाहनांना उडवण्यात आलं होतं आणि ती कार ऑडी कार होती, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची. मात्र याच्यामधील जे दोघे संकेत बावनकुळे यांच्या सोबत असलेले दोघे जण दारू प्यायले असं समोर आलंय, पण त्याच्यामध्ये बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेला पोलिसांनी का सोडून दिलं असा सवाल उपस्थित होतोय. संकेतची अल्कोहोल टेस्ट का केली नाही असाही सवाल विचारला जातोय. तर संकेतची कार असताना सुद्धा त्याचं नाव आरोपींमध्ये का घेतलेलं नाहीये, नोंदवण्यात आलेलं नाहीये असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर नागपूर पोलीस संकेतवर मेहरबान झालेत का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय. नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणामध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त कारमधील दोघे जण दारू प्यायल्याची माहिती अल्कोहोल रिपोर्ट मधून समोर आली आहे. तर कारमधील दोघे जण दारू प्यायलेले असताना संकेत बावनकुळे जो त्यांच्या सोबत होता, बाजूला बसलेला होता, त्याने त्याला पोलिसांनी का सोडून दिलं, त्याची अल्कोहोल टेस्ट का केली नाही असा सवाल उपस्थित होतो. दरम्यान यावर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया. पोलीस काही माहिती देऊ शकत, पोलीस काही माहिती देऊ शकत. पोलीस गृह खातं कोणाचं आहे? माझा हा आरोप नाही आहे कोणावर. पोलीस माकडाचा बैल करू शकतात, ज्यांच्या गृह खात्याच्या अंतर्गत असले किंवा बैलाचं माकड करू शकतात, काही करू शकतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.